गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, काल आपण दोन अक्षरी शब्द पाहिले. दोन अक्षरी शब्द म्हणजे काय रे? दोन अक्षरे एकत्र मिळून एक शब्द तयार होतो, त्याला काय म्हणतात? दोन अक्षरी शब्द. तर आज आपल्याला त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे मात्रा नसलेले तीन अक्षरी शब्द पाहायचे. असे तीन अक्षरं एकत्र मिळून, मी तुम्हाला सांगितले बघा, दोन किंवा दोनापेक्षा जास्त अक्षरे एकत्र मिळून काय तयार होतो? शब्द तयार होतो. तर आज आपल्याला तीन अक्षरे एकत्र मिळून काना मात्रा नसलेले तीन अक्षरे एकत्र घेऊन शब्द कसे तयार होतात ते पाहायचं आहे. तर मी तुम्हाला ती पहिल्यांदा चित्र दाखवते. हे चित्र कशाचं आहे ते मला सांगा रे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे क कमळ. मग क कमळ हे हा शब्द कसा लिहायचा ते आपण पहिलं पाहूया. मग पहिलं अक्षर काय आहे? पहिलं अक्षर आहे क. तुम्हाला सांगितलंय पहिल्यांदा लिहिताना आपण फोड करून लिहितो, म्हणजे ते अधिकचं चिन्ह. दुसरा अक्षर कोणतं आहे पहा, क म. इथं काय लिहायचा? म आणि अधिक य. क अधिक म अधिक य म्हणजे हा शब्द कुठला झाला. आणि जेव्हा आपल्याला तो शब्द लिहायचा असतो तेव्हा हे आपण काय करतो, अधिकचं चिन्ह काढून टाकतो, की म्हणजे काय होतं, क म य. जे आपला कोणता शब्द तयार झाला, कमळ, ह्यालाच काय म्हणतात, ह्याला मात्रा काना मात्रा आहे का? नाही. आणि ह्याच्यामध्ये बघा किती अक्षर आहेत, एक दोन तीन, म्हणजे हा तीन अक्षरापासून तयार झालेला काय आहे, तीन अक्षरी शब्द. आता दुसरं मी तुम्हाला चित्र दाखवते बघा. हे चित्र कशाचं आहे सांगा मला. बरोबर, ब बदक. मग आता ब बदक कसं लिहायचं ते पाहूया. पहिलं अक्षर कुठलं, ब अधिक. दुसरं अक्षर कोणतं, द. ब द लगेच अधिकचं चिन्ह द्यायचं. आणि शेवटचं अक्षर कुठलं आहे, क. ब द क. आणि आता आपल्याला हा शब्द पूर्ण लिहायचा आहे, की आपण कसा लिहिणार, ब द क बदक. आता हा शब्द झाला. आता तिसरं चित्र पाहूया. हे मला सांगा, हे तिसरं चित्र कशाचं आहे. म मगर. म मगर कसं लिहायचं ते आपण बघूया. पहिलं अक्षर बघा, म अधिक. दुसरं अक्षर कुठलं आहे, ग. आणि तिसरं अक्षर कोणतं आहे, मग र. मग आता हे तीन अक्षरं वेगवेगळी लिहिलीत आपण, आता ती एकत्र करून लिहायची आहेत. म ग र म्हणजे हे शब्द कुठला झाला सांगा मला, मगर. म्हणजे आपण पहिला शब्द बघितला, कमळ बदक मगर. म्हणजे आपण जे शब्द पाहिले ते काय आहेत, मात्रा नसलेले तीन अक्षरी शब्द आहेत. तसं तुमच्या जे पुस्तक आहे, मराठीचं पाठ्यपुस्तक आहे, त्या पुस्तकाच्या पान नंबर 13 वरती पहा. 13 वरती अनेक शब्द दिलेले आहेत. तर आता मी तुम्हाला ते वाचून दाखवते, मी शब्द वाचून दाखवते, तुम्ही माझ्या मागून ते शब्द बोलायचे आहेत. मटण चटक, कपट कसर, भटक अटक, भवन चमक, नमन नयन, बटन हवन, नगर मगर, शहर गरम, लहर वरण नरम, कळस
शरद, पदर, गवत, धरण, हसत, दमट, पळत, कवच, शरण, गडद, पसर, पकड, सरळ, रक्षण, झलक, वळण. मग आता आपण हे मात्रा नसलेले तीन अक्षरी शब्द त्यांचं लेखन कसं करायचं आणि त्याचं वाचन कसं करायचं हे पाहिलंय. तर तुम्ही काय करायचं, हे जे शब्द दिलेत त्याचं लगेच नाही पण थोडं थोडं वाचन करण्याचा प्रयत्न करायचा. आपण रोज थोडं थोडंसं वाचण्याचा प्रयत्न केला, हे फोड करून का देतो रे तुम्हाला? कारण जर डायरेक्ट शब्द दिला, प्रत्यक्ष तुम्हाला हा शब्द दिला तर लगेच वाचता येणार नाही, म्हणून फोड करून देतो. म्हणजे तुम्ही म ग र असं तुम्ही थोडं थोडं वाचू शकता. ज्यांना डायरेक्ट ज्यांची मुळाक्षरं व्यवस्थित पाठ आहेत त्या मुलांनी पूर्ण लगेच वाचण्याचा प्रयत्न करायचा, लगेच वाचू शकतात. पण आपल्याला आता मराठी यावर्षी नवीनच आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे, ह्यावर्षी थोडासा जास्त सराव करायला लागणार आहे आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, फोड करून हे शब्दांचं लेखन कसं करायचं हे पाहतो. तर तुम्ही काय करायचं, ह्या पुस्तकामध्ये जे आता मी शब्द तुम्हाला वाचून दाखवले ते रोज थोडे थोडे शब्द वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तर आपण मात्रा नसलेले तीन अक्षरी शब्दांचं लेखन कसं करायचं हे पाहिलेलं आहे, त्याचं वाचन कसं करायचं हे पाहिलेलं आहे. त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू.